नमस्कार, मी शुभम। आपण पाहता आहे लोकमत डिजिटल। सध्या मी शिवाजी पार्कात आहे, राज ठाकरेंच्या घराबाहेर। आपण बघू शकतो की इथे कशा पद्धतीनं मनसेचे जे पताका जे आहे त्यांच्या निशाणीची, ते सगळीकडे लावलेलं आहे। चारी बाजूनं आपण बघतोय की पॅक करून घेतलेलं आहे मैदान, शिवाजी पार्कचं जे आहे ते पॅक केलेलं आहे। आता एकंदरीत आपण बघणार आहोत की नेमकी तयारी। आपण बघू शकतो की आपल्याला नितीन सरदेसाई तिकडे उभे असलेले दिसत असतील। राज ठाकरे आणि अविनाश अभ्यंकर हे आत्ताच विलेपार्लेला एका कार्यक्रमासाठी रवाना झाले। नितीन सरदेसाई इकडं आहेत आणि मनसेचे काही पदाधिकारी इकडंच आहेत, कारण की उद्या पाडवा मेळावा आहे, पाऊस देखील पडतो, त्याच्या अनुषंगानं काय काय तयारी करता येईल ते त्या संदर्भात इकडे आपण बघू शकतो। मनसेचे पदाधिकारी आपल्याला आज शिवाजी पार्कावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। दुसरी गोष्ट अशी की सगळीकडे आपण बघाल तर मनसेची जी पताका आहे ती लावण्यात आलेली आहे, बॅनर्स बऱ्याच ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मनसेचा गुढीपाडवा मेळावा ज्याची वाट सगळे मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारीच नव्हे तर महाराष्ट्रातले सर्व राजकारणी देखील वाट पाहत नसले तरी पण त्याच्यावर नजर ठेवून असतील। राज ठाकरे काय बोलतात, राज ठाकरे कुणावर त्यांची तोफ टाकतात, हे सगळ्या याच्यावरती सगळ्यांची नजर असणार आहे। इवन उद्धव ठाकरे असतील, भाजप असेल, शिंदे गट असेल, ठाकरे गट असेल, ह्या सगळेजण आपण बघू शकतो की सगळी जी सुरक्षेची जी तयारी असते जे ती सगळी तयारी जी आहे ती आपल्याला इथे झालेली पाहायला मिळते। आज सकाळी जो पाऊस झाला त्या पावसामुळे आपण जर बघितलं तर इथे माती ओली झाली होती, पाणी साचलं होतं, पण बऱ्यापैकी मैदानातलं ते काम जे आहे ते पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या खेळपट्ट्या होत्या त्या झाकल्या गेलेल्या आहेत। शिवाजी पार्कमध्ये आपल्याला माहिती क्रिकेटचा सराव मोठ्या प्रमाणात होत असतो, तर त्या खेळपट्ट्या ज्या होत्या त्या झाकल्या गेलेल्या आहेत। तिथे मोठंच्या मोठं स्टेज आपल्याला दिसत असेल तयार होत आहे। तर या सगळ्या स्टेज आणि या सगळ्या संदर्भात आपण लक्ष एकदा घालणार आहोत की नेमकं कशा पद्धतीनं ती व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की अजूनही हे पडदे टाकण्याचं काम जे आहे हे सुरू आहे आणि एकंदरीत मनसेचा जे काही तयारी जी होणार आहे ती तयारी कशा पद्धतीनं होणार आहे। उद्या राज ठाकरे या शिवाजी पार्कात येऊन त्यांचा भाषण करतील, तत्पूर्वी ही सगळी तयारी, हे सगळे झेंडे लावणं आपण जराजवळ जाऊन बघणार आहोत कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे। बॅनर्स तिकडे ठेवले गेलेले आहेत, ते कशा पद्धतीनं ठेवले गेलेले आहेत। आपण बघू शकतो इथे खुर्च्या लावण्याचं काम सध्या सुरू आहे। धर्म नव्हे काय धर्मांध नव्हे तर धर्माभिमानी हिंदुत्वासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे। बघा हे बॅनर जे आहेत हे आपण बघू शकतो की धर्मांध नव्हे तर धर्माभिमानी हिंदुत्वासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना। राज ठाकरेंचा त्यांच्या त्या एका सभेतला फोटो, ब्लॅक अँड व्हाईट गुढीपाडवा मेळावा, प्रमुख वक्ते श्री राज ठाकरे 22 मार्च 2023 आणि निशाणी रेल्वे इंजिन। अर्थात येत्या काही काळामध्ये ज्या काही निवडणुकांचं मौसम येणार आहे त्या निवडणुकांच्या मौसमासाठी आपण जर पाहिलं तर पूर्वतयारी असू शकते काय आहेच। तर आपण बघू शकतो इथे बॅनर लावण्याचं काम सुरू आहे। सोबत आपण बघू शकतो की इथे कशा पद्धतीनं सगळे कार्यकर्ते आहेत ते कम्प्लिटली मनसेची जी काही तयारी आहे, झेंडे असतील, पताका असतील, या सगळ्या गोष्टी ते आत्ता इथं आपल्याला उपलब्ध करताना दिसतात। सगळ्या गोष्टी जनरेटर्स इथे आहेत, कुठल्याही प्रकारची म्हणजे विजेचा काही प्रॉब्लेम येऊ नये त्याच्यामुळे सगळे जनरेटर वगैरे इथं आणून ठेवण्यात आलेले आहेत। एक्स्ट्रा लाईट्सचे जे आहेत त्या फ्लड लाईट्स आहेत त्या इथं लावण्यात आलेल्या आहेत हॉरिझन। आता आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत की नेमकी तयारी ही कशी सुरू आहे। एकंदरीत आपण बघतो इथे की या बॅरिकेड सगळ्या लागलेल्या असतात, हे साऊंड सगळे, आवाजाची पातळी, याही गोष्टी तिथं पाहणं महत्त्वाचं ठरतं कारण उल्लंघन होता कामा नाही आवाजाच्या पातळीचं देखील। त्याच्यामुळे बघू शकतो की खुर्च्या बऱ्यापैकी लावण्यात लावायला सुरुवात झाली आहे। जी आसन व्यवस्था आहे
आपली जी आपण थिएटर्समध्ये पाहतो किंवा भारतीय बैठक पद्धती पाहतो तशी ती आसन व्यवस्था आपल्याला इथे देखील सुरू म्हणजे लावताना आपल्याला सगळे दिसतात. शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्याबरोबर समोर मला वाटतं हे जे स्टेज आहे ते तयार करण्यात आलेलं आहे राज ठाकरे यांच्या सभेचं. आणि त्याच्याच आपण बघू शकतो की ते सगळी आवाजाची जे राज ठाकरेंचं भाषण उद्या होणार आहे ते भाषणाची जी सगळी जी काही ध्वनी संदर्भातली ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या इकडनं त्यांच्या भाषणाचे लाईव्ह क्लिप्स असतील किंवा त्याचं जे काही अरेंजमेंट असणार आहे भाषणाची ती इथून ऑपरेट होणार आहे. सगळी जय्यत तयारी आपण बघू शकतो की मनसेकडनं या पाडवा मेळाव्यासाठी करताना पाहायला मिळत आहे होताना करताना पाहायला मिळत आहे. कारण की मनसेच्या वर्धापन दिनाला आपण बघितलं तर सुद्धा राज ठाकरेंनी सांगितलं होतं की मी जे काही मला बोलायचं आहे ते मी 22 तारखेपासाठी राखून ठेवलेलं आहे. 22 तारखेला पाडवा मेळाव्याला मला जी काही राजकीय टीकाटिप्पणी करायची आहे ती मी करणार आहे. आणि अशा पद्धतीचं जे आहे ते राज ठाकरेंनी स्वतः सगळ्यांना सांगितलं. त्याच्यामुळे हे जे भाजपचं सरकार आहे भाजप आणि एकनाथ शिंदेंचं जे शिवसेना भाजप महायुतीचं सरकार आहे त्याच्यावरती राज ठाकरे काय बोलणार, ठाकरे गट वेगळा पडला आहे त्यावर राज ठाकरे काय बोलणार, या सगळ्याबद्दल आपण जर बघितलं तर ही जे आहे ती स्टेज सगळ्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे आणि त्यानुसार पुढची राजकीय गणित या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. अर्थात आपण बघू शकतो की बाजूला ज्या आहेत ह्या सगळ्या LED स्क्रीन्स लावण्याचा का प्रकार सुरू असतो. तर कारण राज ठाकरेंनी या महाराष्ट्राच्या राजकारणाला एक लावरे तो व्हिडिओची संकल्पना दिली आणि ते स्वतः देखील या सगळ्या गोष्टी करत असतात. तर याही भाषणामध्ये लावरे तो व्हिडिओ होणार का, त्या माध्यमातून ते काय सांगणार आहेत हे ते स्टेज आहे जिथे राज ठाकरे जिथून संबोधित करणार आहेत अवघ्या महाराष्ट्राला त्यांच्या या पाडवा मेळाव्यानिमित्त. शिवसेनेचा दसरा मेळावा असतो आणि त्याला उत्तर किंवा त्याच्या स्वरूपाचाच आणखीन एक म्हणून मनसेचा पाडवा मेळावा असतो. अशा अर्थानं आपण जर याच्याकडे पाहिलं तरी हरकत नाही. आणि ही सगळी आसन व्यवस्था इथे समोर मीडिया स्टँड आहे, समोरची जी लाकडाची लाकडाचं जे काम चालू आहे हे मीडिया स्टँड आहे. आणि अशा पद्धतीनं आपण जर बघितलं एक कम्प्लीट पोलीस देखील आहेत. पोलीस देखील ही सगळी अरेंजमेंट व्यवस्थित नियमानुसार होते की नाही ते पाहत आहेत. किती खुर्च्या लागलेल्या आहेत, काय आहे, काय मर्यादा आहे, या सगळ्या गोष्टीचं जे पालन होतं आहे की नाही याकडे पोलिसांचं बारकाईनं लक्ष आहे. आपण बघू शकता की सगळे जे कामगार आहेत ते आपल्याला इथे या सगळ्या स्टेजचं काम करताना पाहायला मिळतात. आपण जर वरती जायला मिळालं तर आपण बघणार आहोत. आणि तिथून मग या सगळ्या मैदानाचा जो काही अरेंजमेंट आहे ती आपल्याला कशी दिसते ते दिसते व्यवस्थित दिसते का ते पाहणार आहोत. एक मिनिट. येस, इथे आहे ना वरती जायला तयार असता तांत्रिक अडचणींमुळे जमलं नाही मध्येच हे झालं. पण आता आपण बघू शकतोय की आपल्याला कम्प्लिटली व्ह्यू जो आहे तो राज ठाकरेंच्या या सभेचा की नेमकी सभा कशी असणार आहे, नेमका किती लोक, कारण 1,00,000 लोक सहज या मैदानात जमू शकतात. आणि त्यामुळे तशाच पद्धतीची जी आसन व्यवस्था आहे तशाच पद्धतीची जी आसन क्षमता आहे ती इथं करण्यात आलेली. आता खुर्च्यांसाठी आपण बघू शकतो की जे बॅरिकेड्स आहेत त्या बॅरिकेड्सपर्यंत खुर्च्या असतील, त्याच्या बाहेरच्या बाजूलाही खुर्च्या असणार आहेत पण एका बाजूला, कारण तिकडे आपल्याला थोडंसं मुलं खेळताना दिसत असतील. आणि तिथे सेट आहे, कारण तो जाणता राजाचा सेट जो होता तो तिथे पाडण्याचं काम सुरू आहे, कारण तिथे महानाट्य सुरू होतं. त्यानंतर आता आपण जर बघतो तिथे सुद्धा खुर्च्या लागल्या जातील, कारण संपूर्ण मैदान खचाखच भरलं जातं. राज ठाकरेंची राजकीय समीकरणं काही असू देत, राज ठाकरेंचं पक्षीय बलावल काही असू देत, पण राज ठाकरे यांचं आपण राज ठाकरे त्यांची सभा त्यांचं वक्तृत्व हे कायम ऐकण्यासारखं असतं आणि लोकं त्यासाठी गर्दी करतात. अमित ठाकरे मला वाटतं आणि इथे आपण थोडं खाली जाणार जमलं तर अमित ठाकरे इथे पाहणी करायला आलेले आहेत.
हे मैदा हां यस हे आपण बघू शकतो की काम कशा पद्धतीने नेलं जातं पुढे. इथे अमित ठाकरे आहेत जे पाहणी करायला आलेले आहेत. नेमकं सगळी तयारी कशी सुरू आहे त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. आपण बघू शकतो की अशा पद्धतीनं तेजस्विनी पंडित आहेत, अमित ठाकरे आहेत, हे देखील इथे पाहणी करायला आलेले आहेत. आपण बघू शकतो, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. अमितजी बाईक लोकमत आहे नाही? बरं बरं, लोकमत तयारी. बर, तर इथेच थांबूयात. आपण पाहत होतात लोकमत डिजिटल. धन्यवाद.